शेजारी जुंबल किल्ला आणि हा नाणेघाट आणि इथून उत्तरेकडं पाहिलं तर पहिलं भैरवगड आहे. भैरवगडा शेजारी माळशेत घाट, हरिचंद्रगड, कोंबडगड, आजोबा, रतनगड ते कळसुबाईपर्यंत अधिक छोटे मोठे किल्ले असा दक्षिण उत्तर हा सह्याद्री. आता या सह्याद्रीचं सांगायचं ठरलं तर केरळ ते कन्याकुमारीपर्यंत 1600 किलोमीटरचं हा अंतर आहे. केरळ ते कन्याकुमारीपर्यंत 1600 किलोमीटरचं अंतर आहे आणि पश्चिमेकडून पाहिलं तर खाली समुद्रसपाटी खोल 2500 फूट अशी खोल दरी आहे आणि इथे सातवाहन राजे होऊन गेले. इसवी सन पहिल्या शतकात त्यांची मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी जुन्नर होती. त्यावेळी पहिल्या शतकात म्हणजे 2400 वर्षापूर्वी आणि त्यावेळेला सातवाहन आणि 400 वर्ष राज्य आपल्या भारतात केले आणि त्यावेळी त्यांची मुख्य राजधानी पैठण उपराजधानी जुन्नर असल्यामुळे त्यांना नेवासा मार्गे नाशिक मार्गे पैठणकडे जाण्याचे रस्ते होते. पण या सह्याद्रीत कुठलाच घाट नव्हता, पुरातन मार्ग नाणेघाट का म्हणला गेला. मग ते एक त्यांचा इंजिनियर होता नाना नावाचा, तो संपूर्ण सह्याद्री फिरला, दगडाची चौकशी केली सह्याद्रीतून आणि त्यांना हा पसंत झाला. हा दगड, हा दगड फोडून त्यांनी एक ही खिंड तयार केली फोडून आणि वरती रांधण तयार केला आणि याचं वळणं 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 बांधून घोडे रेडे येण्यासाठी हा रस्ता तयार केला. त्याच्यातून क्षेत्र वगैरे असा रस्ता तो आणि तिथं जकाचा रांधण म्हणून तयार होता. आणि त्या काळी सातवाहनांच्या काळात हा नाणेघाट म्हणून प्रतिमाग भरभाटीतला असा आला की त्यावेळेला विरार, वसई, कल्याण, नाला, सोपारा या बंदरांमध्ये परदेशी जहाजावरून उतरली जायची आणि तो माल या नाणेघाटाने आयात केला जायचा आणि नाणेघाटाने आयात केल्यानंतर तो जुन्नर उपराजधानी असल्यामुळे जुन्नरमधनं मग तो नगर असो नागपूर असो तर पैठणकडे सगळीकडे हा माल आयात केला जायचा. वरचा माल खाली खालवर असा भरभराट आली इथं. हा रांधण दिवसातनं 2 वेळा भरत होता नाणेनं आणि हे असता असताना मग सातवाहनांच्या नंतर काही त्यांचे वंश होऊन गेले. शिमुख राजा सातवाहन, राणी गौतमी, पुत्र सातकर्णी, नागिनिका, श्री सातकर्णी असे काही वंशच झाले आणि त्यावेळेला शिमुख राजांचा पराभव केला होता एका राजाने, शेख राजाने. आणि मग त्या काळी नागिनिका राणी आणि त्यांचा शेवटचा राजा सातकर्णी हे पराक्रमी होते. त्या काळात त्यांनी 18 यज्ञ केले होते. 18 यज्ञात एक राजस्व यज्ञ होता, एक अश्वमेघ यज्ञ होता. यज्ञारंभी त्याने किती हजारो गाई दान केली, किती सुवर्ण दान केलं, घोडे दान किती केले, पाण्याची कुंड ते सहिस्तर माहिती ह्या ब्रह्मलिपीत लिहिलेली. वरच्या वेळी सर्व देवताची नाय आहे, सर्व सर्व काही माहिती सातवाहनांच्या राजवटी. मग सातवाहनांचे काही वंशी त्यांचे इथं पुत्र आहेत, फक्त पाय शिल्लक राहिले मग त्या भिंतीवर. फक्त खाली पाय शिल्लक राहिले. मग काही आपल्याकडे सम्राट होऊन गेले, मग गौतम बुद्ध असेल, हर्षवर्धन असेल, राजापूर्वीचे कित्येक सम्राट झाले, त्यांच्या लेणी आपल्याकडे भरपूर आहेत. मग काही आपल्याकडे बाहेरच्या सत्ता आल्या, शेख आले, कुशाण आले, ग्रीक कर्तुगीज होऊन इंग्रज शेवटच्या क्षणाला आले. त्या काळात आपल्या किल्ल्याची तोडफोड झाली, देवतांची तोडफोड, रस्त्याची तोडफोड झाली आणि हे पुतळेसुद्धा तोडले गेलेत. आणि मग काही कालांतराने मराठ्यांना सत्ता नव्हती. शहाजीराजे आदिलशहाचे सरदार होते. त्यावेळेला आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा असे मुघलातच युद्ध चालायची. त्यावेळेला निजामांचा शेवटचा वंशज मुर्तुजा हा शहाजीराजांनी जीवधन किल्ल्यावर संरक्षण लावून ठेवला होता. तो इथनं हलवला आणि संगम नेडोळ पेमगिरी किल्ल्यावर तो पकडला गेला. आणि पुढे शहाजीराजांचे सर तुम्हाला म्हणजे काय मोजक्या शब्दात तोटक सांगतो, सहिस्तर सांगतो तर मग ते काय. शिवाजीराजांचे सासरे लखोजी जाधव आणि शिवाजीराजे यांच्यात मोठं वैर वाढलं होतं. वैर वाढलं तर त्यांचा दत्ताजी वगैरे मारला होता लखोजी जाधवांचा मुलगा. आणि मग त्या मुलग्यांचं वैर वाढलं, त्याला जिजाबाई गरोदर होत्या. आणि लखोजी जाधवांनी शिवाजीराजांचा पाठलाग चालू केला. जिजाबाई गरोदर असताना ते इकडं माहुली किल्ले शहापूर तालुक्यात तिथे होते ना, माहुली किल्ला शहापूर शहापूर तालुक्यात. आणि मग ते कल्याणच्या दिशेने 50 पावलं घेऊन निघाले असता ते नाणेघाटातले वळले आणि जिजाबाईला घेऊन नाणेघाटाने वरती आले. त्याला इश्वासराव म्हणून शिवनेरीचा किल्लेदार होता. त्याने जिजाबाईची सहिस्तर चौकशी त्या तिथं हे करून घेतलं, व्यवस्था करून घेतली. शिवाजीराजांना अभय दिलं
आणि शिवरायांचा जन्म तिथे झाला. आता शिवरायांचा जन्म तिथे झाला पण बारा मावळ्या त्यांचं बालपण झालं हे सर सगळ्यांना माहिती आहे, इथल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग शिवरायांचं बालपण झालं, शिवरायाने सुद्धा या नाणेघाटाचा उपयोग करून घेतला. नाला सुपारा वसई कल्याणी पण सगळा आणलेला माल शिवरायाने वरती आणला जायचा. फार धान्यसुद्धा गोळा करून का ते एक एक किल्ला वर्ष वर्ष लढावा लागेल यासाठी त्यांनी होतं. पण शिवरायांना नंतर हे किल्ले घेता आले नाही का. शिवनेरीसुद्धा त्यांचं जन्मस्थान त्यांना घेता नाही आले, ते ताराबाईने घेतले जेव्हा औरंगजेब संपवल्यावर. हा इतिहास टोटल शब्द सांगतो. आणि नंतर काही कालांतरात शिवरायाने मच्छाच याच्यात सुरतेवर छाप्पा टाकला आणि सुरतेवर छाप्पा टाकल्यानंतर सुरताचे हजारो घोडे हजारो बैल भरून धन आणले सुरतेचे. ते काही पूर्व मार्गाने पाठवले तर लोहगडावर गेले पुण्यामार्गे, आणि काही लोहगडावर गेले, काही नाशिक मार्गे नाणेघाटाच्या पायथ्याला आले. ते नाणेघाटाने वरती चढवले आणि नाणेघाटाने वरती आल्यानंतर इथं आणले पण मुघलांचे हेड फिरत होते. म्हणजे शिवराय उघड्या मैदानावर लढाई करत नाही, अचानक छाप्पेमारी करतो आणि एवढे धनलेले ठेवतोय पुढे. शिवरायाने ते आणलेल्या वरती धन या कुकडी नदीच्या एका डोहात टाकले पाण्याच्या खोल, त्या डोहाचं नाव माणिकडोह पडलं तेव्हापासून. तिथं आजही माणिकडोह नावाचं गाव आहे आणि त्याच्यावर माणिकडोह नावाचं सर धन्यवाद सर. Thank you.